तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असल्याचे संकेत देत होते. मात्र दिल्ली वारीनंतर राऊतांचा सूर अचानक बदलल्याचं दिसलंय. त्यात काँग्रेस आक्रमक झालेली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून बेबनाव सुरू झाल्याचं चित्र आहे. पाहूयात या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय घडतंय, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत काय चर्चा सुरू आहे, त्याचा सविस्तर आढावा सामच्या या रिपोर्टमध्ये. उद्धव ठाकरे सीएम पदाचा चेहरा नाही. दिल्ली वारीनंतर ठाकरे गटाची माघार. मवियात मुख्यमंत्रीपदावरून मतभेद. मुख्यमंत्रीपदावरून मवियात आक्रमक पवित्रा घेणारा ठाकरे गट उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर बॅकफूटवर गेल्याची चर्चा जोरदार रंगतीये. उद्धव ठाकरेंनी दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी केल्या. मात्र सर्वाधिक चर्चेतली भेट ठरली ती उद्धव ठाकरे आणि गांधी कुटुंबियांची. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर स्वतंत्रपणे सोनिया गांधींचीही सहकुटुंब भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत ठाकरेंनी काँग्रेस हायकमांडशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर नेहमी आक्रमकपणे भूमिका मांडणारे संजय राऊतांनी संयमी भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं मात्र आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसतंय. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार नसल्याचंच काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री अशी थेट भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली आहे. जेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो, जेव्हा सत्तेत येतो, तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीने त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. तर ज्या पक्षाचे जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेवटी कुठल्या व्यक्तीला करायचंही ठरवतील. दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी स्वतःला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न तितकासा यशस्वी झाला नसल्याचं दिसतंय. त्यामुळे ठाकरे गट मुख्यमंत्रीपदावरून सबुरीची भूमिका घेताना दिसतोय. तर काँग्रेसनं थेट सूत्रच ठरवून टाकलंय. मात्र यावर तिसरा मित्रपक्ष असलेल्या शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.